नमस्कार. आज अश्विन पौर्णिमा शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रचार करण्यावर बहुसंख्य उमेदवारांचा कल. ठाणे कारागृहात एका कैद्यानं केली पोलीस शिपायाला मारहाण. आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं मतदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. सध्या सामाजिक संकेतस्थळ म्हणजे सोशल मीडिया हे तरुणाईचं जग झालं असून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनीही परंपरागत प्रचाराबरोबरच सामाजिक संकेतस्थळांचा आधार घेतला आहे. सध्याचा युवक वर्ग फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप अशा सामाजिक संकेतस्थळांना चिटकून असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार कसा करता येऊ शकतो आणि त्यातून विजय कसा मिळवता येतो हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी या सामाजिक संकेतस्थळांचा आधार घेतला आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना हाताशी धरलं आहे. त्यामुळे सध्या या क्षेत्रातील तज्ज्ञांचा भाव बराच वधारला आहे. ठाण्यातील बऱ्याच उमेदवारांनीही फेसबुकवर आपलं स्वतंत्र पेज निर्माण केलं असून या पेजला लाईक करण्याचं आवाहन केलं जात आहे. काहींनी प्रचारासाठी युट्यूबचाही आधार घेतला आहे. प्रचाराचा झंझावात, मतदारसंघांसाठीच्या योजना, त्यांचं उत्कृष्ट ग्राफिक्सद्वारे सादरीकरण करून मतदारांना भुलवलं जात आहे. व्हॉट्सअपवर उमेदवारांची ओळख, त्यांचे वैयक्तिक जाहीरनामे काही उमेदवार पाठवत आहेत. खरं तर सामाजिक संकेतस्थळांवरून प्रचार करण्याबाबत निवडणूक आयोगाची काही बंधनं आहेत, पण या संकेतस्थळांवर फारसं लक्ष ठेवता येत नसल्याचा फायदा घेऊन आणि तुलनात्मकरित्या कमी खर्चाचं माध्यम म्हणून अनेक उमेदवार याद्वारे प्रचार करत असल्याचं दिसत आहे. ठाण्यातील कारागृहात एका कैद्यानं पोलीस शिपायाला मारहाण करण्याची घटना घडली आहे. संजय गावंड हे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये शिपाई म्हणून काम करतात. ठाणे कारागृहात राजेश मलिक हा बंदी आहे. गावंड नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर असताना सोमवारी संध्याकाळी राजेश मलिक यानं साक्षीदार असलेल्या सुभेदार कदम यांना शिवीगाळ केली. याची माहिती संजय गावंड यांनी आपल्या वरिष्ठांना दिली. याचा राग मनात ठेवून राजेश मलिकनं संजय गावंड यांची कॉलर पकडून त्यांना फटका मारून खाली पाडलं आणि त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कपडे फाडले आणि मारहाणही केली. हा सर्व प्रकार काल संध्याकाळी कारागृहातील प्रशासकीय कार्यालयासमोरच घडला. राजेश मलिकवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे आणि नवी मुंबईत सुमारे 15,500 पोलीस अधिकारी कर्मचारी निवडणूक कार्यप्रणालीद्वारे मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. सध्या बहुतांश ठिकाणी पंचरंगी लढती होत असून एक एक मत निर्णायक ठरणार आहे. अशा परिस्थितीत सुमारे 15,500 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची मतं उमेदवारांसाठी निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे अपेक्षेनुसार जर मतदानाचा हक्क बजावता आला तर या मतांमुळे निवडणुकीचा निकालही बदलू शकतो. ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 60 लाख मतदार असून विधानसभेचे 18 मतदारसंघ आहेत. मतदानाच्या दिवशी पोलीस यंत्रणा ही बंदोबस्ताच्या कामात व्यग्र असते. त्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. हा हक्क बजावता यावा म्हणून मतदान अर्जाचे वाटप करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्तालयात 5 परिमंडळ असून 32 पोलीस ठाणी आहेत. यामध्ये अधिकारी कर्मचारी मिळून 8,000 पोलीस कार्यरत आहेत. ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात 3,000 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.
तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात 4500 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान अर्जाचं वाटप करण्यात आलं असून हे अर्ज माहिती भरून झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील तपासणीनंतर निवडणूक कार्य प्रमाणपत्र दिलं जातं. असं प्रमाणपत्र मिळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याला त्याच्या निवासानुसार मतपत्रिका दिली जाते. या मतपत्रिकेवर त्याला हव्या असलेल्या संबंधित उमेदवाराच्या पुढे खूण करून या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा आपला हक्क बजावता येणार आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. मैं मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साइड वर जाणार. दो आर ट्रॅव्हल लॉट आई मेक अ पॉइंट टू कास्ट माय वोट. वोटिंग इज एज इम्पोर्टेंट एज माय ड्यूटी. और ये भी कोई बुलन वाली गल है. पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. अच्छा दिनच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी ठाण्यात बोलताना केलं. ठाण्यातील बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मायावती यांनी हे आवाहन केलं. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षानं अच्छे दिन आएंगेची स्वप्न दाखवली, मात्र नंतरच्या काळात तसं फारसं दिसलं नाही. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी स्वप्न दाखवत आहेत. मात्र याला बळी पडू नका असं आवाहन मायावती यांनी केलं. उत्तर प्रदेशातील राज्य शासनानं बेरोजगारी हटवण्यासाठी काहीच न केल्यानं येथील नागरिक कामासाठी महाराष्ट्रात आले, पण त्यांना इथे सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप मायावतींनी यावेळी केला. बहुजन समाज पक्षाला एक हाती सत्ता द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या सभेत मायावती यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. अन्न आणि औषध प्रशासनानं सणासुदीच्या काळात होणाऱ्या भेसळीवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1,00,000 रुपयांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. दिवाळी आता तोंडावर आली आहे. दिवाळीच्या दिवसात दिवाळीच्या फराळासाठी रवा, मैदा, डाळीचं पीठ, साजूक तूप, खाद्यतेल याला मोठी मागणी असते. मात्र या मागणीचा फायदा घेण्यासाठी काही व्यापारी यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करतात. भेसळीचं हे प्रकार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अशा विविध परिसरातून रवा, मैदा, डाळीचं पीठ, तूप यांचे 1,00,000 रुपयांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनानं घेतले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या निवडणूक प्रचाराचं वातावरण जोरदार तापलं असून प्रचारादरम्यान होणाऱ्या आचारसंहिता भंग प्रकरणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. निवडणुका म्हटलं की चढाओढ ही आलीच. चढाओढ म्हटली की उखाळ्या पाकाळ्या ह्या आल्याच. उखाळ्या पाकाळ्या म्हटल्या की कळत न कळत आचारसंहिता भंगाचे प्रकार घडतात. परवानगी न घेता प्रचार करणं, मिरवणुका काढणं, फलक लावणं असेही प्रकार घडतात. या तक्रारींची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या 488 तक्रारी आल्या आहेत. जिल्ह्यातील विशेष कक्षासह प्रत्येक विधानसभा मतदारसंघातही असा तक्रार नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाकडे
1800-22-1953 या क्रमांकावर कोणालाही तक्रार करता येऊ शकेल. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान सुरू करण्यात आला आहे. आज या अभियानाचा शुभारंभ महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्या हस्ते झाला. अभियानाच्या अंतर्गत स्वाक्षरी अभियान राबवलं जात असून पाटील यांच्या हस्ते या स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी निवडणूक निरीक्षक जनजागृती पल्लवी चिन्या तसंच इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वाभिमानानं मतदान करा, मी मतदान करणार, निर्भयपणे मतदान करा अशा संदेशासह ठाणेकरांनी या स्वाक्षरी मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं.